नमस्कार मित्रांनो, डॉक्टर नागरिक देशांमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मला बरेच कमेंट येतात आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवतो. तसंच हा पण व्हिडिओ त्याच्यावरतीच आहे की सध्या मला बरेच कमेंट येत आहेत की डॉक्टर मला चव लागत नाहीये आणि मला वास पण येत नाही, तर मी काय करायचं. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की चव न लागणं म्हणजे नक्की काय होणं आणि वास न येणं म्हणजे नक्की काय होणं आणि तुम्हाला त्याच्यासाठी काय उपाय करायला पाहिजे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर मी माझा डॉक्टर नागरेकर या नावाने एक ब्लॉग सुरू केलेला आहे, तर त्या ब्लॉगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्हाला जर आरोग्याबद्दल अशाच काही माहिती जर टेक्स्टमध्ये वाचायच्या असतील तर तुम्ही माझे ब्लॉग नक्की वाचा. मी दररोज एक ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक उपाय वेगवेगळे समजते. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की ज्या शब्दाने सांगण्यापेक्षा जर त्या तुम्ही वाचल्या तर तुमच्या ते चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतात. तर तशा गोष्टी जर तुम्हाला वाचायच्या असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून माझे ब्लॉग नक्की वाचा. मित्रांनो, सध्या मीडियामध्ये इतक्या बातम्या पसरत आहेत की आपल्याला त्या बघून लगेच आपल्याला असं वाटायला लागतं की ही लक्षणं आपल्याला आहेत की काय, आणि आपण त्या बातम्या बघून सुद्धा कुठेतरी घाबरून जातो. आणि ही भीती जी असते ना, त्याच्यामुळे आपण आपल्या शरीराला बऱ्यापैकी जास्त ऑब्झर्व करायला लागतो आणि मग आपल्याला त्या ऑब्झर्वेशनमुळे भीती वाटायला लागते. मग ह्या वेळेला कधी कधी फॉल्स ऑब्झर्वेशन सुद्धा असू शकतं आणि कधी कधी ट्रू ऑब्झर्वेशन सुद्धा असू शकतं. म्हणजे कधी असतं ना की आपल्याला वाटत असतं की मी दमलेलो आहे, मग आपल्याला दमल्यासारखंच वाटतं. तर तसाच हा सुद्धा प्रकार आहे की तुम्हाला जर खरंच चेक करायचं असेल की तुम्हाला चव लागत नाहीये तर काय करायला पाहिजे हे आपण बघूया. तर मित्रांनो, सर्वात पहिलं आपण बघूया की सहा प्रकारच्या चवी असतात. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. कटू म्हणजे तिखट, तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे तोरट. आणि पहिल्या चवी तुम्हाला समजल्याच असतील की गोड, आंबट आणि खारट. या सहा चवी असतात. आता ज्या वेळेला कोविडच्या रुग्णांमध्ये चव लागत नाही त्यावेळेला ह्या सहा चवींपैकी कुठली चव लागत नाहीये हे आपण बघूया. सर्वात पहिलं म्हणजे गोड चव लागत नाही, म्हणजे गोड जे पदार्थ आपण खातो त्यांची चव लागत नाही आणि खारट पदार्थांची चव लागत नाही. या दोन चवी ज्या असतात त्या आपल्या जिभेला भासत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला चव न लागण्याचा त्रास व्हायला लागतो. आता चव न लागणं हे घातक सिम्पटम आहे का? तर मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी चांगली गोष्ट सांगेन की असे रिसर्चेस आहे की ज्या कोविडच्या रुग्णांमध्ये चव गेली आहे आणि वास गेलेला आहे अशा लोकांचा कोविड हा जास्त वाढत नाहीये. तर 30 ते 37% लोकांमध्ये ज्यांना चव लागत नाही आणि वास येत नाही त्या लोकांचा कोविड हा एक्झॅजरेटेड झालेला नाहीये. हे अजूनही असं जास्त प्रमाणामध्ये कन्फर्म मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण काही वैद्यांचं असं मत आहे, म्हणजे काही डॉक्टरांचं असं हे मत आहे की ज्यांना स्मेल येत नाही आणि चव लागत नाही त्यांना पुढे जाऊन हा कोविड जास्त एक्झॅजरेटेड होत नाही. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? जर तुम्हाला असं वाटत असेल की मला चव लागत नाहीये तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एक करायला पाहिजे की जो एकदम गोड पदार्थ आहे तो जिभेवर घ्यायचा आणि तो चघळून बघायचा. जसे की तुम्ही पूर्णपणे साखर घ्या, साखर घ्या, जिभेवरती चघळा, तुम्हाला त्याची चव समजेल. जर तुम्हाला ती चघळून काही चव लागली नाही तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला चवीचा प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणजे तुम्हाला खरंच चव लागत नाही. आता साधी गोष्ट एक सांगतो, तुम्हाला जर चव लागत नसेल, म्हणजे गोड पदार्थांची चव लागत नसेल, तर तुम्ही साखर ज्यावेळेला जिभेवर घ्याल त्यावेळेला तुम्हाला वाटलं की तुम्ही खडे चोळत आहात, जिभेने खडे चोळत आहात, त्याची चवच लागणार आहे. पण तसं जर नसेल झालं तर तुम्हाला काही घाबरण्याची गरज आहे. त्यानंतर समजा तुम्हाला जर साखर तुम्ही खाल्ली आणि तुम्हाला वाटलं की गोड पदार्थ मला समजत नाहीये, अजूनही कन्फ्युजन आहे मला की मला चव लागते का नाही लागत आहे, मग त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक उपाय करता येईल, तो म्हणजे तुम्ही मीठ घ्या, चिमूटभर मीठ घ्या, ते जिभेवर ठेवा आणि ते जरा चवळून बघा. जर तुम्हाला मिठाची चव लागली तर तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाहीये, कारण मीठ तुम्ही ज्यावेळेला जिभेवर ठेवाल त्यावेळेला तुम्हाला चव लागेलच. पण जर तुम्हाला कोविडचं सिम्पटम्स म्हणून चव लागत नसेल तर मिठाची सुद्धा तुम्हाला चव नाही लागणार, आणि ती जर चव तुम्हाला नाही लागली तर तुम्हाला कुठेतरी कोविड असण्याची शक्यता असू शकते. म्हणून तुम्ही अशा प्रकारे करून बघा. आता मीठ ज्यावेळेला तुम्ही जिभेवर ठेवाल त्याला जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही हा प्रयोग अजिबात करू नका. जर तुमच्याकडे सैंधव मीठ असेल तर ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी सैंधव मिठाचा वापर करू शकता.
तर अशा प्रकारे ह्या दोन चवी जर तुम्हाला लागत नसतील तर तुम्ही समजा की तुम्हाला खरंच चव लागत नाहीये. उगाच आपण थोडंसं काहीतरी खातो आणि आपल्याला वाटतं की अरे मला चव लागत नाही. मित्रांनो आणखीन एक गोष्ट सांगतो की ह्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला ताप येत होता, सर्दी खोकला होत होतं, तेव्हा सुद्धा तापामध्ये चव जाणं, वास न येणं हे प्रकार होत होते. तुम्ही आठवा की ज्या वेळेला तुम्हाला सर्दी झाली असेल त्यावेळेला तुम्हाला वास नसेल आणि त्याच्याच बरोबर जर तुम्हाला ताप आला असेल तर तुम्हाला चवही लागत नसेल. तर अशा वेळेला काय असतं की त्यावेळेला म्हणजे कोविडच्या अगोदर आपण हे ऑब्झर्व करत नव्हतो आणि आता आपल्याला ज्या वेळेला मीडियामधून समजलेलं आहे की चव लागत नाहीये, वास येत नाहीये, मग ते आपण ऑब्झर्व करायला लागतो आणि मग त्याच्यावरती एकदम निरखून बघायला लागतो. मग आपल्याला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण आता याच्यासाठी घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला जर चव लागत नसेल तर तुम्ही सरळ सरळ साखर तोंडामध्ये घ्या किंवा मीठ तोंडामध्ये घ्या, म्हणजे जिभेवरती ठेवा आणि बघा तुम्हाला चव नसेल लागत तर तुम्हाला खरंच चव लागत नाही आहे. तुम्हाला मग त्याच्यापुढे डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आता वास येणं न येणं हे बघूया. मित्रांनो साधी सर्दी जरी एखाद्याला झाली ना किंवा एखाद्याला एलर्जी सर्दी जरी असेल तरी सुद्धा त्याला सुद्धा वास येत नाही किंवा नॉर्मली सुद्धा बऱ्याच जणांना वास हा कमी प्रमाणातच येत असतो. पण तुम्हाला वास नाही येत हे तुम्हाला कसं समजणार? तर साधं सांगतो, लसूण घ्या, घरातली लसूण असते ती घ्या, ती थोडीशी चेचा म्हणजे तिला थोडस क्रश करा आणि त्याच्यानंतर ती हातामध्ये घेऊन त्याचा वास घ्या. जर तो वास तुम्हाला नाही आला तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला खरंच वास येत नाही आहे. पण नुसतं वासावरती आपल्याला लक्ष देण्याची गरज नाही आहे, कारण वास हा न येणं हे सर्दी खोकल्यामध्ये होतच होतं. आणि आता तर पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यामध्ये थंड वातावरण असतं आणि या थंड वातावरणामध्ये आपण थोडं जरी काही थंड पदार्थ खाल्ले तर लगेच आपल्याला त्रास व्हायला सुरू होतो, म्हणजे सर्दी होते किंवा खोकला होतो. तर त्याच्याने लगेच घाबरण्याची गरज नाही. तर आता तुम्हाला जर चव लागत नसेल आणि वासही येत नसेल तर हे अशा प्रकारचे उपाय करून बघा आणि स्वतःच घरातल्या घरात तुम्ही तपासून घ्या की तुम्हाला खरंच चव लागत नाही आणि वास येत नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.